नमस्कार मी सुनीता सुनीताच फूड कट्ट्यावर तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहे टिफिनसाठी दररोज काय द्यायचं हा प्रश्न सर्वांनाच पडतो तेव्हा आपण फ्लावरची सुक्की भाजी अगदी झटपट दहा मिनटात तयार करून टिफिनसाठी देऊ शकतो तीच आपण येथे पाहणार आहोत मी सुनीता सुनीताच फूड कट्ट्यावर तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहे हे पहा मी येथे एक फ्लावरचा कड्डा असा तोडून घेतला आहे नंतर तो चाकूच्या सहाय्याने असा कट करून घ्यायचा आहे अगदी बारीक अशी आपल्याला ही सर्व फ्लावर कट करून घ्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकता की फ्लावर अगदी झटपट अशी आपली कट करून येथे आपण घेत आहोत ही भाजी अगदी झटपट अशी बारीक आपण कट करून घेतलेली आहे हे पहा येथे मी पावशरच्या प्रमाणात ही फ्लावर कट करून घेतली आहे येथे मी पाणी गरम करून फ्लावर स्वच्छ करून घेणार आहे एक बाउल घेऊन त्यामध्ये आपण सर्व फ्लावर घालून घेतली व त्यावर अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचा आहे त्यानंतर गरम केलेले पाणी यावर ओतून घ्यायचं आहे तुम्ही येथे पाहू शकता की सर्व पाणी मी यावर घालून आपली फ्लावर भिजेल अशी यामध्ये घालून घेतली आता आपल्याला दोन मिनिटांसाठी यामध्ये ही फ्लावर ठेवून द्यायची आहे त्यामुळे फ्लावर वर असलेली घाण किंवा की कीट निघून जाते आणि हे काळपट पाणी बाहेर येतं यावर आपण दोन मिनटासाठी थी झाकण ठेवून देऊया आणि फोडणीचं साहित्य पाहूया हे पहा येथे मी एक मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेला आहे त्याचप्रमाणे कोथंबीर कट करून घेतलेले आहे कट केलेली कोथंबीर त्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला एक टोमॅटो कट करून घेतलं त्यानंतर अर्धा चमचा मिरची पावडर घेतलेला आहे याचा व्हिडिओ मी यूट्यूबला टाकला आहे अर्धा चमचा मीठ येथे घेतलेले आहे त्यानंतर आपली फ्लावर पाण्यात घालून दोन मिनिट येथे झालेले आहे तुम्ही पाहू शकता आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये दोन पळ्या तेल घालून घेतलं त्यानंतर एक छोटा चमचा मोहरी येथे मी घालून घेतली मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरी घालून घेतली नंतर एक चमचा हळद पावडर घातली हे सर्व साहित्य घातल्यानंतर आता कट करून घेतलेले टोमॅटो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे फोडणी छान तयार झाली तर फ्लावरची भाजीची चव अजून छान लागते हे पहा टोमॅटो घातल्यानंतर आता हे मिक्स करून घ्यायचं आणि त्यावर चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे हे पहा मीठ घातल्यामुळं आपल्या भाजीला चव अतिशय छान येते व टोमॅटो हा पटकन मऊ किंवा शिजला जातो त्यामुळे फोडणीला टमॅटो घातल्यानंतर त्यावर थोडंसं मीठ घालायचं हे पहा आता मिरची पावडर घालून घेऊया त्यानंतर कांदा लसूण मसाला घातला त्यानंतर कोथंबीर येथे मी घालून घेतलेली आहे ही आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे सर्व फोडणी हे पहा हा एवढ्याच मसाल्यामध्ये आपल्याला झटपट आणि चटपटीत अशी फ्लावर रेसिपी येथे तयार ते करून घ्यायची आहे तुम्ही इथे पाहू शकता की फ्लावर अगदी छान आपला स्वच्छ झालेला आहे आता हे सर्व मसाला याला लागेल असा हे सर्व आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा पक्कडच्या साईडने अशी धरून हा सर्व मसाला आपल्याला आपल्या फ्लावरला लावून घ्यायचा आहे हा सर्व मसाला व्यवस्थित परतून याला एक ते दोन मिनिट असंच गॅसवर परतून द्यायचा आहे एक लक्षात ठेवा फोडणी देताना गॅस हा नेहमी मंद असावा त्यामुळे आपली फोडणी करपत किंवा जळली जात नाही आता चवीप्रमाणे मीठ यावर घालून घ्यायचं आहे आणि मीठ ही छान आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व छान असं मिक्स झाल्यानंतर आता आप आपल्याला फ्लावर शिजण्यासाठी त्यावर एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर आता आपल्याला यावर झाकण ठेवून पाच मिनिट छान असं शिजून द्यायचं आहे हे पहा पाच मिनिटानंतर झाकण काढल्यावर तुम्ही ते पाहू शकता की पाण्याची पातळी अतिशय छान अशी आहे म्हणजे आपल्याला फ्लावरला टाकलेलं पाणी योग्य असं आहे तुम्हाला जर सुखी फ्लावर करायचे असेल तर पाणी कमी टाकायचं हे पहा आता पाच मिनिटानंतर परत पाहिल्यावर आपली फ्लावर छान अशी शिजत आलेली आहे आता ती कशी शिजली आहे हे आपण ह्या उलाटण्यावर घेऊन एकच चमच्याने ही दाबून पाहिजे आहे तुम्ही इथे पाहू शकता की अतिशय छान आपली फ्लावर शिजलेली आहे अशी ही झटपट आणि चटपटीत फ्लावरची रेसिपी आपण सकाळच्या टिफिनसाठी तयार करू शकतात व मुलं ही अगदी आनंदाने खातात ही अगदी हेल्दी आणि आरोग्यदायी अशी रेसिपी आहे आपण सकाळच्या घाई गडबडीमध्ये अशी झटपट तयार करू शकतो तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बटन नक्की दाबा खा प्या आनंदी रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद